नमस्कार मित्रांनो ऑटिझम आणि पालकत्व का काही पालक हे नक्कीच आपल्या मुलांसाठी जे स्वमग्न अवस्थेमध्ये आहे त्यांनी खूप प्रयत्न करतात आणि त्यांना विविध खेळ खेळायला प्रवृत्त करतात तर ह्या पालकांना माझं अजून एक म्हणणं आहे की ते खेळ असे पाहिजेत जेणेकरून त्यांना ते आवडले पाहिजेत आणि त्यांना त्यात फन वाटला पाहिजे उदाहरणार्थ काही मुलांना गाड्या खूप आवडतात तर काही मुलांना एखादी वस्तू जोडणे आवडते तर काही मुलांना एखादं खेळणं उघडणे बघणे आणि परत जोडणे असे आवडते तर आपल्या मुलाला किंवा मुलीला कशामध्ये जास्त आनंद वाटतो आणि कशामध्ये जास्त ते खुश असतात हे शोधणं खूप महत्त्वाचं आहे त्याप्रमाणे त्यांचे खेळ ड त्यांना त्यांचे तान खेळ त्यांना द्यावे लागतात आणि पालकांनाही त्यामध्ये सहभाग घ्यावा लागतो हळूहळू जसे ते खेळ खेळतात तर त्यांना आनंद वाटतो आणि त्या आनंदामध्ये काही गोष्टी तो होड़ु होड़ु ते स्वतःणी शिकतात आणि हळूहळू त्या थेरपीप्रमाणे ते पण ते वागायला लागतात आणि त्यांच्यामध्ये हो सकारात्मक बदल हा दिसतो तर त्यांचे खेळ असे पाहिजेत जेणेकरून ती मुलं आनंदी राहायला पाहिजेत असे नको की सक्तीचा खेळ नको तो असा वागला पाहिजे किंवा तो असा राहिला पाहिजे जर सक्ती केली तर ते मुलांना कळतही नाही आणि ती मुलं अजून जास्त बिथरतात आणि त्यांना संभाषणित करता येत नाही त्यावेळी त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो तर आधी पालकांची जबाबदारी असते आणि तुम्ही त्यांना कोण कोणते आवडतात ते शोधणे त्याप्रमाणे खेळ विकसित करणे आणि त्यांचा विकास साधून घेणे जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर शेअर करा लाईक करा आणि होमिओपॅथी आणि इतर आजाराबद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद